आणि असा फ्लेवर खूप छान लागतो लसणाचा। तर मी ते सगळं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं एकदा। त्यानंतर आपण इकडे कढीसाठी फोडणी बनवतोय। तर कढीसाठी ना अगदी कमी तेल वापरायचं, तुम्ही तुपामध्ये सुद्धा फोडणी घातलात तरी पण कढी खूप छान होते। तर इथं मी तेलामध्ये जिरं, मोहरी, थोडंसं हिंग, कढीपत्ता, हळद घातली आहे आणि मी आता गॅस बंद केला आहे, कारण पटकन मग ते करपून जाते ना हळद वगैरे। आणि त्यानंतर हे जे आपण वाटून घेतलं होतं ना दही वगैरे मिक्सरमध्ये, तर ते घातलं आणि आपल्याला जितकं हवं तितकं पाणी घालायचं। हवं तितकं म्हणजे जसं क्वांटिटी आपल्याला समजतं की हे शिजायला अजून वेळ लागेल, तर आपल्याला किती थिकनेस हवा आहे कढीचा त्यानुसार पाणी घालायचं। तर मी ते एक ते दीड ग्लास पाणी घातलं आणि आत्ताच मी ह्याच्यामध्ये मीठ नाही घालत आहे। आत्ता आपल्याला पहिली उकळी येईपर्यंत हिला असंच हलवत राहूया आधेमध्ये, जेणेकरून ही फुटणार नाही। आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये मीठ घातलं। आता बघा 10-15 मिनटं शुक्रवारचं चक्की बंद असते। मग म्हटलं आज गुरुवार आहे तर आजच देईन दळण। तांदळाचं पण संपलं आहे पीठ आणि गव्हाचं पण संपत आलं आहे। सो म्हटलं दळायला द्यावं आपण, नाहीतर अचानक पूर्ण संपलं ना की प्रॉब्लेम होईल। तर हे जे मी तांदूळ वगैरे साफ करून ठेवले होते ना, त्याच्यातले मग थोडेसे तांदूळ काढले आणि गहू मी इकडे एक साईडला ठेवून दिले तर ओट्याखाली, कारण गव्हामध्ये ना रेशनच्या खूप लवकर टोके वगैरे होतात, तर त्या बाकीच्या तांदळांमध्ये मिक्स नको व्हायला। म्हणून म्हटलं मी हे एक साईडलाच ठेवून देते, जेणेकरून बाकीच्या म्हणजे धान्यांना काय तांदळांना वगैरे काय प्रॉब्लेम नको यायला। तर मी इकडे दळण वगैरे देऊन आली आणि आता आपली चालली आहे तयारी रात्रीच्या जेवणाची। आणि आज आहे संकष्टी, तर म्हटलं थोडंसं छानसं पण साधंसं जेवण बनवते। तर इथं आहे ना मी विचार केला की आज डाळ तडका बनवायचा, त्याचबरोबर चणा चणे भिजत घातली होती मी, ॲक्च्युली भाजी नाही आहे फ्रीजमध्ये, तर म्हटलं चणे चांगले वाटतात ना, तर म्हटलं चणा मसाला बनवेन आणि काहीतरी स्वीट पण बनवू। तर इथे मी हे सगळं एकत्रच कुकरला लावते आणि डाळ तडक्यासाठी मी ना सगळे डाळे मिक्स घेते, म्हणजे तुरीची डाळ, मुगाची डाळ, मसुरीची डाळ आणि प्लस थोडीशी चण्याची डाळ, ह्या सगळ्या डाळी मी एकत्र घेतलेल्या आहेत डब्यामध्ये। आणि त्याचबरोबर इथं जे चणे होते ना, तर त्या चण्यामध्ये मी एक टोमॅटो आणि एक तमालपत्र उकडताना घातलं आणि थोडंसं मीठ घातलं सगळ्यामध्ये आणि मी कुकर लावला आहे। तर कुकर एक साईडला आपला होतो, 4-5 शिट्ट्या करून घेऊयात, तोपर्यंत इथं खीर बनवते मी। तर डाळ आणि तांदळाची खीर आहे। ऑलरेडी मी हे अगोदर म्हणजे खूप पहिल्यांदा मी चॅनेलवरती माझ्या अपलोड केलेली आहे ही रेसिपी। तर इथे आहे ना मी पाव वाटी, म्हणजे एक छोटीशी वाटी आहे ती, तर त्या वाटीने पाव वाटी घेतली आहे मी। इथं डाळ, चण्याची डाळ आणि त्यानंतर एक वाटी घेतले तांदूळ। तर हे इंद्रायणी तांदूळ असतात ना, तर तसेच तांदूळ आहेत गावावरून दिले होते मम्मीने ना, त्याच्यातल्या मी थोड्याशा कण्या काढून ठेवल्या होत्या, म्हणजे जो तुकडा तांदूळ असतो ना तो। तर हे छान शिजू दे। तर आपल्याला हे ना दुधामध्ये नाही शिजवायचं आहे, हे आपल्याला पाण्यामध्ये शिजवायचं आहे। थोडासा वेळ लागतो, तिकडे आपला कुकर पण झाला आहे पण अजून आपला तिकडं छान डाळ आणि तांदूळ शिजत आहेत, त्यांना अगदी छान मॅश होईपर्यंत शिजून द्यायचं आहे। तोपर्यंत मध्ये मी दिवाबत्ती वगैरे पण करून घेतली आणि आता आपण करतो आहे भाजीची आणि डाळ तडक्याची तयारी। तर ह्या दोन्हीसाठी लागणारे जे कांदे आहेत ना, तर मी ते एकत्रच कट करून घेते, बाकीची सगळी प्रिपरेशन करते
आणि मग आपण डायरेक्ट फोडणीला घालूयात डाळ. तर इथं कढईमध्ये मी 1.5 चमचा तेल घेतलं, त्याच्यामध्ये 1/2 चमचा जिरं, 1 छोटा तमालपत्र घातलं आहे आणि त्यानंतर 1 मिडियम साईजचा कांदा अगदी बारीक कट करून घ्यायचा आहे. हे आपण करतो आहे सुरुवातीला डाळ तडका, तर त्यासाठी आपण 1 कांदा घेतला आहे मिडियम साईजचा. हा कांदा चांगला सोनेरी झाला की त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आलं आणि लसणाची पेस्ट. तर तुम्ही पेस्ट नाही घातली, कट केलेलं आलं आणि लसूण घातलं ना तरी पण चालतं, किंवा किसून जरी घेतलात ना छोट्या किसणीवरती तरी पण त्यांचा फ्लेवर पण खूप चांगला येतो. तर हे आलं लसूण पण चांगलं परतून घ्यायचं आणि त्यानंतर हे जे आपले बेसिकचेच मसाले घालायचे नेहमीचे, हळद, लाल तिखट, त्यानंतर थोडीशी धण्याची पावडर, गरम मसाला पावडर, बस हेच मसाले घातले. आणि मसाले जस्ट आपल्याला पहिल्यांदा थोडेसे परतून घ्यायचे. बस झाली आपली फोडणी. तर मी इथे ना 1 मिरची पण घातली आहे आणि परतून झाले मसाले की त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घातले. तर हा छोट्या साईजचा एक टोमॅटो होता, तर टोमॅटो चांगला मॅश व्हावा म्हणून थोडंसं मीठसुद्धा घातलं मी इथे. आणि टोमॅटो चांगला मऊ झाला की मग आपला तडका तयार होतो. तर त्यानंतर आपल्याला ही जी डाळ आपण उकडून घेतली आहे, तर ही डाळ घातली आहे. डाळ मी अगदी मॅश नाही केली आहे, म्हणजे पूर्ण डाळ, थोडे थोडेसे म्हणजे खडी अशी अख्खी डाळ दिसेल ना तर ती चांगली म्हणजे दिसायला पण छान दिसते ना राईसवरती, म्हणून मी थोडी थोडीशी डाळ अशीच ठेवली. आणि ह्याच्यामध्ये आपण मुगाची डाळ, मसुरीची डाळ घातली आहे, तर त्यामुळे थिकनेस तर चांगला येतोच आणि म्हणजे अशी अख्खी दिसेल ह्याची डाळ आपल्याला, चण्याची डाळ वगैरे, तर ती दिसायला पण चांगली दिसते. तर इकडे आमटी आपली आपण 5 मिनटं म्हणजे डाळ तडका शिजायला ठेवलेला आहे, 5 मिनटं चांगलं शिजू दे. इकडे आपले तांदूळ म्हणजे खिरीचा भात पण चांगला शिजला आहे, त्याच्यामध्ये मी गूळ ॲड करते. आत्ताच आपल्याला ह्याच्यामध्ये दूध घालायचं नाही आहे, दूध आपल्याला नंतर घालायचं आहे, कारण गूळ घातलं तर दूध फाटू शकतं. तर अशी खीर आमच्या गावी नेहमी बनवली जाते, म्हणजे हमखास कोणत्याही म्हणजे काही असेल ना घरी पूजा वगैरे तर अशी खीर तर नक्की बनवली जाते. तर इकडे बघा आपली डाळ चांगली उकळली आहे, मी 1-2-3 मिनटं ह्याला छान उकळून दिलं. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची थोडीशी कसुरी मेथी. आता आपण ढाबा स्टाईल बनवते डाळ म्हटल्यानंतर कसुरी मेथी तर घातलीच पाहिजे. त्यानंतर थोडंसा कोथिंबीर घातली किट केलेली आणि आता फायनल म्हणजे त्याच्यावरती आपल्याला एक तडका द्यायचा आहे. आता डाळ काय म्हटलं तर डाळीला तडका तर आलाच फोडणी. तर इथं मी तेलामध्ये जिरं घातले, थोडंसं हिंग आणि ही 1 मिरची घातली आहे लाल मिरची. तर हिला थोडंसं आपल्याला मिरचीला थोडा थोडा हलका कलर येईपर्यंत गरम परतून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस बंद केला मी. मग लाल तिखट घातलं त्याच्यामध्ये आणि हा तडका गेला आपल्या डाळीवरती आणि बघा अगदी छान मस्त दिसते डाळ. डाळ तडका आपला रेडी झाला आहे आणि इकडे आपला गूळ पण बघा छान वितळलेला आहे ह्या खिरीमध्ये. आणि आत्ता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे दूध. तर आपल्याला बघा जितकी कन्सिस्टन्सी लागेल ना घट्ट पातळ तर तसं आपण करू शकतो, कारण ही आता जेवढी घट्ट दिसते त्याच्यापेक्षा अजून घट्ट होईल जेव्हा ती खीर थंड होईल ना त्यावेळेला. आणि इथे मी 3-4 वेलची घेतली होती, तर ही वेलची पण मी बारीक कुटून ह्याच्यामध्ये घातली. आणि आत्ता बस आपल्याला फक्त 2-3 मिनटं ह्या खिरीला शिजून द्यायचं, त्यानंतर बस मस्त आपली झालेली आहे खीर. त्याच्यावरती फक्त 1-2 चमचा तुम्ही तूप घाला, खूप म्हणजे खूप टेस्टी लागते अशीवाली खीर. नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही खीर कशी वाटली. थोडासा वेळ लागतो बनवायला, म्हणजे शिजायलाच थोडासा वेळ लागतो, पण टेस्ट खूप चांगली लागते. खाताना तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही एवढा वेळ इन्व्हेस्ट केला, तशी खूप छान लागते. आणि आता खीर पण झाली, डाळ तडका झाला आहे आणि आता आपण करतो आहे चणा मसाला. तर ह्या चणा मसाल्यासाठी बिलकुलसुद्धा आपल्याला काही वाटण वगैरे करायची गरज नाही आहे. टोमॅटो आपण उकडताना घातलेला आहे, तिथं तेलामध्ये मी थोडंसं जिरं घातलं आणि त्यानंतर बस हे 2 छोट्या साईजचे कांदे होते अगदी बारीक चिरलेले, तर हे कांदे आपल्याला परतून घ्यायचं. कांदा मला वाटतं 80% झाला ना की त्याच्यामध्ये आपल्याला आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आणि ती पण चांगली परतली की मग त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट घातलं आहे, धण्याची पावडर आणि त्यानंतर हा किचन किंग मसाला आहे. तुम्ही बाकी गरम मसाला वापरला तरीही चालेल, पण मला किचन किंग मसाल्याची टेस्ट खूप चांगली आवडते, म्हणजे फ्लेवर त्याचा खूप छान येतो. तर तो मी घातलेला आहे, ते मसाले परतून घेतले. त्यानंतर पाण्यासहित हे जे आपण आता शिजवलेले चणे आहेत ना, हे चणे आपल्याला घालायचे आणि हे तमालपत्र घातलं होतं ते मी काढून टाकते, कारण त्याचा फ्लेवर सगळा आलेला आहे या चण्यामध्ये आपल्या.
बस आता थोडंसं मीठ ह्याच्यामध्ये ॲडजस्ट करायचं आणि छान 10-15 मिनटं ह्यांना व्यवस्थित थोडंसं अजून घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊया. 10-15 मिनटं शिजल्यानंतर इथं तुम्ही बघा, कलर बघा किती सुंदर आला आहे. आपल्या घरातलं लाल तिखट ह्याचा कलर खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप चांगली येते. कन्सिस्टन्सी बघा अगदी परफेक्ट आलेली आहे. अजूनसुद्धा थंड झाल्यानंतर ते अजूनसुद्धा थोडंसं आळेल म्हणजे घट्ट होईल ना, तर मस्त आपलं एकदम झटपट डब्यासाठीसुद्धा पटकन होतं वाटण करत बसण्याची अजिबात गरज नाही. मस्त आपला चणा मसाला, डाळ तडका आणि खीर तयार झाली आहे. तर आजचा आमचा दिवस आणि एकदम सिंपलवालं पण छान एकदम टेस्टीचं जेवण. तुम्हाला रेसिपी वगैरे कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ मी आताच एंड करते इथे. आता जेवून घेईन मी, आता 9:15 झालेत कारण मिस्टर तर लवकर येणार नाही, त्यांची सेकंड शिफ्ट चालू आहे ना, तर ते 12 वाजेपर्यंत येतील. तर मी जेवून घेईन आता आणि हा व्हिडिओ आता आपण इथे एंड करूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटायचं आहे आपल्याला. आता तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय.